नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण चॉकलेट काजू करूया। चॉकलेट काजू साठी लागणारे साहित्य, चॉकलेट कंपाउंड आणि काजू। काजू एक मिनिट मायक्रोला रोस्ट करून घेऊया आणि चॉकलेट एक मिनिट मेल्ट करून घेऊया। आता हे काजू आपण एक मिनिट मायक्रोला रोस्ट करून घेतलो आणि एक मिनिट चॉकलेट मेल्ट करून घेतलो। आता हे चॉकलेट आपलं तयार झालं। आता एक बटर पेपर घ्या, त्याच्यावर आता रोस्ट केलेले काजू घालण्यासाठी। काजूवर एक एक काजू, कागदावर काजू काढून घ्या। काजू डबल कोटेड करायचं। आता हे एक 5 मिनिट ठेवायचं, परत काजू बाहेर काढायचं, परत चॉकलेट लिक्विडमध्ये घालून परत एकदा काजू परत 5 मिनिट ठेवायचं। आता हे आपलं काजू 1 मिनिट डीप फ्रीजला ठेवून घेऊया। आता हे आपलं 1 मिनिट झालं डीप फ्रीजला ठेवून। आता हे आपण हे बघा, हे काजू काढून झालं। आता हे सुद्धा असंच ठेवलं तरी चालते आणि तुम्हाला डबल कोट पाहिजे असेल तर परत काजूच्या लिक्विड हे आपण हे मेल्ट केलेल्या काजू चॉकलेटमध्ये घाला। डबल कोटेड होतं, छान लागते डबल कोटेड चॉकलेट काजू। हे बघा, हे आपण असंच पण थोडं ठेवूया आणि डबल कोटेडचं पण थोडं ठेवूया। हे आता आपलं चॉकलेट काजू तयार झालं। आता हे आपण मुलांच्या बर्थडेला, लहान मुलांच्या पार्टीला काजू डेझर्ट म्हणून ठेवू शकतो। नमस्कार।